नमस्कार मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचं या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि हा ब्लॉग आपला फर्स्ट आहे. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा आपला पहिला ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण आज जरा थोडासा पाऊस झालेला आहे आणि थोडाफार पाऊस चालू आहे तर आपण पावसामध्ये टू व्हीलर आपली गाडी स्कूटी आहे परत शाईन आहे तर पावसामध्ये पेशंटला जाण्यासाठी आपण फोर व्हीलर गाडी आहे पलीकड शिफ्ट तर ती घेऊन जाणार आहेत आपण आज थोडासा पाऊस झाल्यानंतर. तर ती गाडी आपण पाठीमागे घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये आपण जे काही मेडिसिन आहे स्कूटीमधलं जे मेडिसिन ते आपण बॅगमध्ये टाकलेलं आहे आणि जे कंटेनर आहे ते कंटेनर पण आपण गाडीमध्ये टाकलेलं आहे. आणि हे जे आलेले आहेत मुलं हे आपल्यासोबत ट्रेनिंगला असतात आणि हे दोघं पण उशीर झाला त्यांना यायला तर ते आलेले आहेत आणि बसलेले आहेत. तर आम्ही आता चाललेलो आहेत व्हिजिटला आणि एक AI चा कॉल आहे आणि शेजारी पण AI चा आहे एक आणि एक ट्रीटमेंटचा आहे तर दोन चार कॉल करणार होतो आम्ही. हे बघा तुम्ही बघत असताल काचेवरती पाऊस पडत आहे आणि ऊन वारा पाऊस न बघता एकमेव मिळणारी सेवा म्हणजे पशुसेवा. तर आम्ही चाललेलो आहेत बघत असताल तुम्ही गावामधून एकदम मध्ये खराब रस्ता हायवे सगळ्या रस्त्याशी सर्व रस्ते ओलांडून चाललेलो आहेत. तर आम्ही आता आलेलो आहे तीनखडी गावामध्ये आणि या गावामध्ये आपल्याला AI करायची आहे. दिसत असेल तुम्हाला आता आपण आता आम्ही इथं आलेलो आहेत आणि सर्वजण आपले सर्व मित्र जे ट्रेनिंगला मुलं आहेत ते उतरलेले आहेत आणि जे पलीकड मालक आहेत ते पायदूत आहेत आणि ते आता तिकडून गाय घेऊन आलेले आहेत. तर जे आपण अगोदर जे पाणी आहे म्हणजे AI करायचे ना आपल्याला तर अगोदर पाण्यामध्ये आपण पाण्याचं टेम्परेचर चेक केलेलं आहे ते चेक केल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये आपण जे सिमेंट आहे स्ट्रॉ आहे ती त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत. पाणी गरम होतं थोडं गार टाकलं आणि टेम्परेचर चेक केलं जेवढं टेम्परेचर पाहिजे तेवढं आपण केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण स्ट्रॉ टाकलेली आहे. आता एवढी स्ट्रॉ टाकून आम्ही आता एवढे एक AI करणार आहोत. एवढी एक AI केल्यानंतर आम्हाला जायचं आहे परत दुसऱ्या गावी तर लवकर आम्ही AI करून घेणार आहोत. तर तुम्ही बघत असाल कशा प्रकारे AI करत आहोत आम्ही. तर सिमेंट टाकून गन लोड करत आहे. गन लोड केलेली आहे आणि लोड केल्यानंतर जे ग्लोव्ज आहे ते ग्लोव्ज आपण घातलेले आहे आणि ग्लोव्ज घालून जे शेण आहे NS मधून जे शेण बाहेर आहे ते आपण सर्व शेण बाहेर काढून तिची AI करणार आहोत. तर बघत असताल AI कशी करतोय. सर्व शेण बाहेर करून काढून आपण तिची AI करत आहोत गायची. तर तिची AI आता झालेली आहे बघत असताल तुम्ही व्हिडिओमध्ये. आता AI केल्यानंतर आम्हाला जायचं आहे परत दुसऱ्या गावी. तर आम्ही ती गाय बांधून घेतली त्यांनी आणि ते त्यांची एक दुसरी गाय बघायची होती तिची का सुजलेली आहे तर ते बघण्यासाठी आम्ही आलतो इकडं त्यांच्या गोठ्यामध्ये. पण एवढं काय गायची का सुजलेली नाही होय जर जास्त कमी याच्यापेक्षा दूध खराब नाही काय मास्टरडिस वगैरे नाही दिला. जर जास्त कमी परत सुजली दूध खराब आलं तर आपण त्याला ट्रीटमेंट करू परत. तर आता हात धुण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आपण आणि निघायचं आहे. सर्व निघायच्या गडबडीत आहेत. तर सर्वजण निघण्याच्या गडबडीत आहे आणि बसलेले आहेत दोघं तिघं जण बसलेले आहे. शेतकऱ्याशी थोडं बोलणं चालू आहे. तर निघलेलो आहेत आता गाडी वळून घेत आहेत बघत असताना तुम्ही. आता जे व्हिडिओ काढणार आहे ते पण गाडीत बसलेले आहेत कशा पद्धतीने गाडी वळवते. पण गाडी वळून आम्हाला जायचं आहे आता दुसरीकडे व्हिजिटला. तिकडं पण AI करायचं आहे. तर आम्ही निघलो आहोत आता AI करायची. आम्हाला यायला उशीर झाला तर गाडी जात नाही पुढे. तर कंटेनर आणि ग्लोव्ज ही
गन हातामध्ये घेऊन चाललो होतो आम्ही. हे आहे करायची आहे, गाडी जात नाही, रस्ता खराब आहे एका जागेवर, तर इथं पण गन लोड केलेले आहे हे आहे करण्यासाठी. आणि वेळ झालेला आहे, खूप अंधार पडलेला आहे, रस्त्याने येताना चिखल वगैरे असल्यामुळे गाडी आमचा आली नाही रस्ता खराब असल्यामुळे. तर कंटेनर ते घेऊन आलेलो होतो आम्ही आणि तर गन लोडून आता याय करत आहोत. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, कृत्रिम गर्भधारण, तर ही आपली दुसरी आहे करून झालेली आहे. तर आता आपण निघलो आहेत, आलेलो आहेत, गाडीमध्ये कंटेनर टाकलेला आहे आणि गाडी वळून घेत आहे. गाडीला ही जी लाईट लावलेली आहे पोलीस लाईट, कशी वाटते पोलीस लाईट व्हिडिओमधला कमेंट करून नक्की सांगा, नक्की कळवा लाईट कशी आहे. तर आम्ही निघलेलो आहेत आता सर्वजण. हे बघा रस्ता पण एकदम खराब आहे आणि वेडीवाकडी वळणे आहेत, खराब रस्ता आहे. तर बघा रस्ता कसा आहे एकदम म्हणजे, आणि अंधार पण पडलेला आहे खूप. तर आता आपण आम्ही आहोत या बैरवाडी गावामध्ये. तर या गावातून आम्ही निघलेलो आहे गावामध्ये, एका वस्तीवर पेशंट होतं, वस्तीवरून आम्ही आता गावामध्ये आलेलो आहेत आणि गावातून पुढे निघलेलो आहेत. आणि आम्ही आम्हाला येताना वाटामध्ये एक गाडीवर म्हणजे गाडीवर चालता चालता एक साप दिसला. तर साप दिसल्यानंतर आम्ही लगेच थांबलो, थांबल्यानंतर जवळून एक व्हिडिओ काढला, बघा हा साप आहे, आम्ही गाडीच्या समोर दिसला, आम्ही गाडी थांबवली आणि त्याचा व्हिडिओ काढला. आणि त्याच्यानंतर आम्ही परत मानूरमध्ये गावामध्ये आलो. गावात आल्याच्या नंतर गावातून परत थोडंफार स्प्राईट वगैरे घेतलं मुलं. तर ते दोन केलेले आहेत आणि ट्रीटमेंटचा एक कॉल होता, ट्रीटमेंटचा कॉल पण तिथं शेजारी केलेला आहे आपण, तेव्हा पण ह्या ब्लॉकमध्ये नाही घेतला. तर आता आम्ही आलेलो आहेत, आता चाललेलो आहेत घरी. तर हा पहिला आपला पहिलाच ब्लॉक आहे. आणि ब्लॉक कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करा, म्हणजे आम्हाला परत नवीन नवीन ब्लॉक बनवता येईल. जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझे सर्वात आधी नवनवीन व्हिडिओ पाहायला दिसतील. तर आता घरी आलेलो आहे आणि घरी आपण गाडीला पार्किंग केलेली आहे. पार्किंग केल्यानंतर जे कंटेनर आहे ते कंटेनर पण काढून घेतलेला आहे आणि जी बॅग आहे ती बॅग पण आपण काढून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि हा ब्लॉक आपला इथे संपला.